येऊरमध्ये आता अवैध बारवर कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महानगरपालिकेकडून कारवाईला वेग आला. येऊरमध्ये अवैध बार आणि रेस्टॉरंट सुरू असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. या सगळ्यासंबंधी जितेंद्र आव्हाडांनी देखील आवाज उठवला होता आणि आता येऊरमध्ये अवैध बारवर कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महानगरपालिकेकडून आता कारवाईला वेग आला. झी 24 तासच्या बातमीचा आता दणका पाहायला मिळतोय, कारण येऊरमध्ये अवैध बारवर आता कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महानगरपालिकेकडून कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळतं. सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून. विशाल, खरं तर या संबंधीची बातमी झी 24 तासनं सर्वात आधी दाखवली होती आणि आता कारवाईला देखील सुरुवात झाली. बरोबर आहे. आपण ही बातमी जी दाखवली होती त्याच्या नंतर प्रशासन जे आहे तत्काळ कामाला लागलेलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं होतं आणि प्रशासनावरती, ठाणे महानगरपालिकेवरती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केले होते. मुळात हा जो प्रश्न आहे येऊरचा, हा सतत गाजताना आपण दिसतोय. त्या दिवशी मॅच ज्या वेळेला सुरू होती रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी प्रचंड मोठ्या आवाजांमध्ये नाचगाणी चालू होती, त्यामुळे जे स्थानिक बांधव आहेत, आदिवासी बांधव, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता आणि त्यामुळे आदिवासी बांधवांनी येऊर गावामध्ये रस्त्यावरती उतरून हे हॉटेल बंद करा अशा प्रकारचं आंदोलन रात्री उशिरापर्यंत केलं होतं. रात्री उशिरा येऊर भागामध्ये जे बाहेरचे नागरिक आले होते त्यांच्या गाड्या सुद्धा अडवण्यात आल्या होत्या. एक मोठं आंदोलन त्या रात्रभर आदिवासी बांधवांनी केलं होतं, मात्र त्याची दखल जी आहे ती प्रशासनानं अद्याप घेतली नव्हती. झी 24 तासनं बातमी दाखवली त्याच्यानंतर तत्काळ जे आहे प्रशासन जाग झालेलं आहे आणि आता ठाणे महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग असेल आणि स्थानिक वर्तकनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या हॉटेलवरती कारवाई सध्या सुरू आहे. नक्कीच विशाल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर झी 24 तासच्या बातमीचा दणका हा पाहायला मिळतो. येऊरमध्ये आता अवैध बारवर कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महानगरपालिकेकडून आता कारवाईला चांगलाच वेग आला. या येऊरमधल्या अवैध बारच्या विरोधात तिथल्या ग्रामस्थांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. जितेंद्र आव्हाडांनी देखील आवाज उठवला होता आणि झी 24 तासनं सुद्धा या बातमी दाखवली होती आणि त्यानंतर येऊरमध्ये आता अवैध बारवर कारवाईला सुरुवात झाली. ठाणे महापालिकेकडून कारवाईला आता वेग आला.